माका बाहेर ठेवलं असतं गोंधळ होतो झाले तरी तू बाहेर. हॅलो फ्रेंड्स, आय एम चेतन अँड यू आर वॉचिंग माय यूट्यूब चॅनल वेदर फिल्म्स. काल रात्री माझ्या मित्रांचा मला फोन आलेला की आपल्याला सॅटर्डे नाईटला पिकनिकला बाहेर जायचं आहे. बाकी त्यांनी इतर काही सांगितलं नाही, फक्त मीटिंग पॉईंट सांगितला की भिवंडी टोल नाका, नाशिक हायवे. बघू आता ते कुठे जायचा प्लॅन करतायत ते. आता समजलं आहे मला की आपल्याला भंडारदऱ्याला जायचं आहे. ह्या साहेबांनी बुकिंग वगैरे सगळी करून ठेवलेली आहे. आरशात दिसणारा सूर्य बघून थोडा वेळ थांबलंच पाहिजे. बाथरूमला वगैरे अजून 18 किलोमीटर दाखवतो पुढे. आम्ही इथं 6:30 पोहोचलो आहे. थोडासा नाश्ता वगैरे. संत पाणी रे, एकदम मस्त करावं तर संत झालं म्हणजे एकदम. आपण जागो, आपण जागो बोल. दिसतोय ना व्यवस्थित. काय माहिती दिसतोय, चांगला दिसतोय. काय दातच दिसतील भूतासारखे. बोटीत येऊन तलाव पार केल्यावर फायनल डेस्टिनेशनला पोहोचणार आहोत. ओ सॅटर्डे नाईट इंटेन्स. आल्या 2 सबस्क्रायबर भेटले. सबस्क्रायबर नाही आम्ही, आम्ही मेंबर आहे. मेंबर ओनरशिप आहे ना. ते व्हिडिओ मध्ये हळूहळू पुढे पुढे इंट्रोडक्शन होत जाईल आपलं. चला पहिले सेटल डाऊन होऊया, त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी करूया. खूप टाइम आहे आपल्या, रात्र उद्या जो सकाळ. हाताखाली माणसं त्याच्या कामच होत नाही. काय मच्छर मारूचा नाही आता. आज मालवण सुर मागवले मी. आमच्या जेवणाचे मेनू
गप्पा मारत मारत जेवण चाललंय. इट्स टाइम टू स्लीप. तू काय हो? मी हो का दिसते दात दिसतो. गुड नाईट. गुड नाईट. अरे मिथुन काय हो? काय दिसत दिसत. गुड नाईट. गुड नाईट. दात फक्त दिसत व्यवस्थित. खरंच इतकी शांतता आहे ना, आम्हाला जाग आली आहे ती सुद्धा या पक्ष्यांच्या किलबिलटानेच. इट्स टाइम टू गो. ऊन खूप लागत आहे. आता जस्ट 10:30 झाले आहेत. आता आम्ही मुंबईच्या दिशेने चाललो आहे. ऊन खूपच आहे. हाय फ्रेंड्स, मी माझ्या मित्रांबरोबर भंडारदऱ्याला आलेलो इकडे पिकनिकला. ह्या पिकनिक स्पॉटची डिटेल्स हा माझा मित्र मिथुन. हाय. हा माझा मित्र विनय. हाय. ह्याने सगळी डिटेल्स त्याची शोधून काढलेली आणि त्याच्याप्रमाणे एकदम फास्ट पिकनिक. काय म्हणतात ते 2 दिवसाच्या आतमध्ये सगळी अरेंजमेंट करून आम्ही सगळेजण इथं आलेलो आहोत. बुकिंगसाठी ऑनलाईन त्यांच्याकडे गुगल पे आणि हे ऑप्शन ऑनलाईन होते. तसे त्यांच्याकडे कॉल लावून तो सांगायचं होतं आणि मिनिमम एक सर्टन अमाऊंट बुक करण्यासाठी द्यावायची होती. ओव्हरऑल इकडे आता रात्रीच्या यासाठी नाईट स्टेसाठी टेंट्स राहायला टेंट्स होते. ब्लँकेट वगैरे मॅट्स वगैरे सगळं त्यांचंच होतं. बार्बिक्यू जेवण डान्स वगैरे म्युझिक वगैरे सगळं त्यांचंच होतं. आणि लेकमधून जायला त्यांची स्वतःची प्रायव्हेट बोट होती. त्याच्यामुळे खूप जरा धमाल वगैरे आली आणि मोस्ट एंटरटेनमेंट आमचे त्याच्यामुळे जरा जास्तच.
खूप चांगला एक्सपिरियन्स होता. मी अशा वेळी पहिल्यांदाच असं लांब माझ्या या मित्रांबरोबर आलो आणि खूप मला असं म्हणजे काय बोलतात त्याला एक सरप्राइजिंग ट्रॅकिंग पॉईंट किंवा पिकनिक पॉईंट असं माझ्या आयुष्यातला एक म्हणजे तब्येत ठीक नसताना गोळ्या घेऊन आलो. गोळ्या घेऊन आलोय आणि आता गोळ्याची काही आवश्यकता नाहीये. खरोखर हे महत्वाचं आहे या पॉईंटचं. कारण इथं येताना आम्ही पहिलं ब्रीफिंग वगैरे काय करायचं ठरवलं नव्हतं. मी म्हटलं आपण म्हटलं की हे सगळं स्पॉट वगैरे बघू त्याच्यानंतरच या गोष्टी ठरवू की नक्की वर्थ आहे की नाही. खरंच खरंच लो बजेट मध्ये लो बजेट मध्ये कमी वेळामध्ये आणि वन डे या वन डे स्टे करून एक दुसऱ्या दिवशी परत सकाळी चेकआउट करून निघा असं खरोखर चांगलं म्हणजे स्पॉट वर्थ आहे. असं काही वाटलं नाही. ट्रॅव्हलिंग पण वगैरे असं हेडेक वगैरे बाईक असल्यामुळे विदिन चार तासात आम्ही इथे येऊन पोहोचलो. आणि आता काय बॅक टू पवेली आहे. आता आम्ही चाललोय पुन्हा घरी भेटू नेक्स्ट ट्रिप मध्ये असेच कुठेतरी. बाय बाय. हाय हॅलो. बाय बाय. नमस्ते. मित्रांनो खरंच जर माझा चॅनल आवडला असेल लाईक करा शेअर करा.